मला वाटतं तुम्हाला सुद्धा कच्ची कैरी किंवा मीठ तिखट लावून कच्ची कैरी खायला खूप आवडते, म्हणूनच तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी किंवा झटपट अशी 5 मिनिटात बनणारी कैरीची चटपटीत अशी आंबट गोड रेसिपी. तर कैरीच्या फोडी कापून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल, जिरं, मोहरी आणि चिमूटभर हिंग घालून घेणार आहोत. त्यातच तुम्हाला कैरीच्या फोडीसुद्धा घालायच्या आहेत. अशा पद्धतीने मिक्स करून त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट आणि 4 ते 5 चमचे किसून घेतलेला गूळ घालायचा आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडंसं कैरी शिजण्यासाठी पाणी घालणार आहोत आणि अगदी मऊसूत होईपर्यंत तुम्हाला हे शिजून घ्यायचं आहे. ही कैरीची चटपटी तशी रेसिपी मस्त आंबट गोड चवीची लागते आणि एक पोळी तुम्ही याच्यासोबत नक्की शिल्लक खाल, इतकी चविष्ट अशी होते. तर नक्की ही कैरीची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही कैरीची रेसिपी कशी वाटली. चला तर मंडळी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.